तुम्ही पूजाला बोलावून घ्या, ती आली की लगेच साखरपुडा उरकून टाकू। म्हणजे हे लग्न पक्क समजायचं? हो तर काय विश्वास, मी काय आपल्या शोधा बाहेर आहे काय? आई जगदंबेची कृपा। हे बघ शंभू, हा एक पुरुष आहे। पुरुष? तू सुद्धा एक पुरुष आहेस याच्या सारखा। यस, तुम्ही दोघ पुरुष आहात। मी एक स्त्री आहे। कोण आहे? स्त्री। मी स्त्री आहे, तू पुरुष आहेस। पुरुष आणि स्त्री मध्ये काय भेदभाव आहे? स्त्री साडी नेसते, ही अशी साडी, आणि स्त्रीला लांब केस असतात। लांब केस तुला नाहीयेत? नाही। पुरुषाला मिशा असतात। मला नाही। स्त्री टिकली लावते आणि स्त्रीला जावट कुठला? काय चाललंय इकडे? किती त्रास द्यायचा? शी सारखा आपलं डिस्टर्ब करायचा, काहीच होणार नाही इथे। चल शंभू, आपला अभ्यास इथे होणार नाही, आपण कुठेतरी बाहेर जाऊ। छान, इथे आपल्याला त्रास द्यायला कुणी सुद्धा येणार नाही, मस्त जागा आहे। आज आपण आहे ना खूप वेळ अभ्यास करायचा, खूप वेळ अभ्यास करायचा। आता ही पाटी घे, घे आता लिह बघू। काय लिहायचं? काल मी काय शिकवलं होतं तुला? अरे हे काय पाटी फेकून दिली? अभ्यास नाही करायचा? आता नाही करायचा का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊ दे। हा गुड बॉय, ठीक आहे। आपण ना मस्त नाव बनवू, अशी पाण्यात सोडायची बघा। अशी घडी घडायची, ही अशी। ही नाव कुणाची आहे? कुणाची? शंभूजी। माझे माझे नाव। ही नाव शंभूजी आणि पूजाची आहे। ही नाव आपण आता नदीत सोडायची, सोडायची पाण्यात। एक मिनिट। बर बर ठीक आहे, मी तुझ्यासाठी दुसरी बनवते। ठीक आहे मी उतरते, फार हट्टी आहे, मला सारखा त्रास देत असतो, उतरते। बापरे बघ, सापडली ना? आता रडणार, दंगा करणार?
हे बघ आता ही नाव कशी पोहत पोहत शंभूकडे येणार. शंभूची नाव शंभूकडे चालली. बघ कशी चालली पोहत पोहत. खुश पूजा जबरदस्त इच्छा शक्ती असली म्हणजे यश आपोआप मिळत. यश? अरे वा, यशाबद्दल आज एवढी रुबाबात बोलतीस. ऑफकोर्स, कारण माझ्या दृष्टीने शंभू चांगला झालाय. मी यशस्वी होणार. तू लाख म्हणशील ग, पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा? आम्ही काय रोज पाहत नाही त्याला. तू त्याची परीक्षा घेऊ शकतेस. परीक्षा? कसली परीक्षा? तो नॉर्मल होत चालले याची. ओके ओके. अगं काय उपयोग आहे त्याचा? तिचं फ्रस्ट्रेशन बोलतंय सगळं. तू बस फालतू बोलू नकोस वैशाली, आधी त्याची परीक्षा घे. आणि जर परीक्षेत नापास झालीस तर बाशिंग बांधायला तयार राहा. ते उद्याचा दिवस ठरवेल. तुली गोड वस्तू कुठली ते ओळख. गोड? दुसरा प्रश्न बसा. ही घ्या पाटी आणि गम अभान काढून दाखवा. हो काढून ना तो, त्यात काय एवढं, त्याला येत सगळं. शंभू गम अभान माहितीये ना? गम भन ग ग गणपतीत ना. पाटी बघितला? शेवटच. शंभू आता ओळख बघू रंग कोणते ते. शंभू यातला पांढरा रंग कोणता? आता शेवटचा काळा रंग ओळख बघू. काय झालं? नाही असं नाही करायचं राजा, असं नाही करायचं. इतक्या प्रश्नाला किती छान उत्तर दिलीस. आता बस हा शेवटचा प्रश्न प्लीज माझ्यासाठी. काळा रंग? येस सांगणार तो. काळा रंग? काळा केसांचा? काळा? येस येस.
पाटीचा काय रंग काय रंग शंभू शंभू इकडे बघ असं काय करतोस इतक्या सगळ्या प्रश्नांची तू उत्तरं दिली आता शेवटचा प्रश्न प्लीज माझ्यासाठी आता बघ हे बघ काय रंग आपण मंदिरात जायचं ना जायचंय हा ढोल वाजवायचाय वाजवायचा ना ढोल वाजवायचा ना हा आता काय रंग जोर जोरात आपण ढोल वाजवायचा वैशाली मी शंभूशी लग्न करायला तयार आहे मी पैस हरले वैशो काय प्रकार आबासाहेब तिने ती पैस घेतली होती कसली पैस अरे तुम्ही मला का अंधारात ठेवलं आबासाहेब चिडू नका पण जर ही पैस हरले तर मी शंभूशी लग्न करेन असं तिनेच मान्य केलं होतं आता ही पैस पाळायची किंवा नाही पाळायची हे तिचं तिनेच ठरवायचं पूजा तुझा फोन कोण पूजा कशी आहेस ग अगं मी मम्मी बोलते किती दिवसाने तुझा आवाज ऐकते मी अगं आम्ही दोघांनी तुझ्यासाठी एक स्थळ बघितलंय फार सुंदर स्थळ आहे मुलगा बघशील ना अगं राजभंडार दिसायला हो मम्मी पप्पांना फोन दे अगं पप्पांना फोन दे मम्मी अहो हॅलो पप्पा उद्या माझं लग्न आहे सकाळी लवकर पोचलात तर कन्यादानाचं पुण्य मिळेल तुम्हाला हॅलो 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 पूजा पप्पा बोलण्यात वेळ घालू नका ताबडतोब निघून या ती एका वेड्याशी लग्न करायला निघाली आहे ओ माय गॉड काय झालं जीवा भावाची मैत्रीण ना तू माझी उद्या माझं लग्न आहे मेहंदी लावणार नाहीस पूजा दार उघड पूजा पूजा प्लीज दार उघड दार उघड ना पूजा प्लीज पूजा पूजा काय करायचं ठरवलंयस तू मला कळते का तू काय करायला चालली असते अगं आम्हाला कुणाला सुरुवातीला पैसेचं गांभीर्य कळलं नाही पण निदान तुला तरी कळायला हवं अगं वैशाली तुझी सात जन्माची वैरी असल्यासारखी वागते अगं पण निदान तू तरी मी जे काय करते ते पूर्ण विचारानेच करते आणि त्याच्या परिणामांचा विचार करूनच ओके तो प्लीज लीव मी अलोन जे काय घडेल त्याला मी सामोरी जायला तयार आहे पूजा या लगलाला माझ्या या पूजा मम्मी काय करते तू हे एक शब्द बोल नकोस अगं शुद्धीवर नाहीयेस तू आमच्या परस्पर बोलण्यावर चढलीस या वडेच्या घरात माळ घालायला बघितलात या वाघिणीने काय दिवे लावलेत ते
या वेड्याची शिकार झाली होती। पूजा असं का वागलीस? पंडित मंगळसूत्र बांधायला सांगा। नाही बांधू देणार नाही ते। पूजा हा पोरखा नाही ग, उपजन्म तुला जीव जाळत जगावं लागेल। वेळा तुला काय सुख देणार आहे? हा अगं कसली दुर्बुद्धी सुचली तुला, पुजून टाकते कुंकू। अबा सर काय चाललंय, काय प्रकार आहे ते सगळं? वैशालीला विचार। पूजानेच पैस लावली होती शंभूला शहाण करण्याची, ती पैस हरली म्हणून आता ती शंभूशी लग्न करते। आणि काय ग, तिच्या जीवाची मैत्रीण ना तू? या वेड्याशी तिचं लग्न लावतेस? वेडा असला तरी मी माझ्या पैजेशी बेईमान होणार नाही, लक्षात ठेव। हे लग्न मी आनंदाने स्वीकारले, मला कितीही मारलंस जीव घेतलास तरी मी मागे हटणार नाही। मला कुणाच्याच उपदेशाची सहानुभूतीची गरज नाही, माझा पाठीराखा तो सिद्धनाथच, त्याच्या साक्षीने मी गळ्यात मंगळसूत्र बांधेन। खबरदार कुणी पुढे आलात तर, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन। मनासारखं झालंय आता मन तो खास वाजून नाच, शंख फुकून सांग सगळ्या जगाला पूजा हरली म्हणून। कळू दे तुझा न्याय, किती निष्ठुर आहेस तू। हा शंभू वेडा असूनही त्याने तुझ्या दारात ढोल वाजवला, आयुष्यभर तुझी पूजा केली, पण तू मात्र डोळे मिटून राहिलास। कसला देव तू, भाषण आहेस भाषण। काय मागितलं होतं मी तुझ्याकडे? धन दौलत ऐशो आराम मी तुझ्याकडे मागितलं होतं, फक्त एका वेळासाठी थोडस शहाणपण, ते मला तू नाही दिलंस, कारण तुला माझी थट्टा करायची होती। ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, मी शंभूला स्वीकारलंय, मी त्याला स्वीकारलंय। बघ त्याच्याकडे, माझा जन्माचा जोडीदार, माझा नवरा, त्याची अवस्था बघ। आपलं लग्न झालंय हे त्याला कळत नाही, त्याचा त्याला आनंद नाही, आपल्याला कोणी पत्नी आहे याची त्याला जाणीव सुद्धा नाही। तुला वाटत असेल पूजा हरली म्हणून तिची जिद्द संपेल, ती कोसळेल, पश्चात्तापाने तुला शरण येईल। पण मला पूजा म्हणतात, ही एक पैस हरली असली तरी दुसरी पैस जिंकणार। या वेड्या शंभू बरोबर एक जन्मच नाही तर सात जन्म सुखाचा संसार करीत, बघच तू। मी जगेन त्याच्यासाठी आणि मरेही त्याच्यासाठी, पण ही पैस मी जिंकणार म्हणजे जिंकणार, ही पैस मी जिंकणार। पूजा, 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 आई एम प्राउड ऑफ यू पूजा, रियली प्राउड ऑफ यू। You are simply great. You have proved that you are great. Congratulations. Tu hari nahi hai Pooja, tu jinkli hai. Kharas tu jinkli hai. Manji,
शंभू तू? मी विजय सिंह, गोल्ड मेडलिस्ट आर्किटेक्ट, वैशालीचा मोठा भाऊ। तुला पहिल्यांदा पाहिलं आणि तुझ्या प्रेमातच पडलो आणि म्हणून हे 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 सगळं नाटक केलं होतं मी। I'm sorry, मला माफ कर, मला माफ कर। You? I'm sorry. शंभूचा स्वीकार करणार आहे। अरे हो, माझं ऐकून म्हणजे का माझ्याशी फोटो बोलला, का माझ्याशी धक्का केली का? आता मला सगळ्यांना तोंड दाखवायला लाज वाटेल। काही मी तुला कधीच माफ नाही करणार। I hate you. Oh no! पूजा, आम्ही सगळे बघतोय म्हटलं आणि आपण मंदिरात आहोत। वैशाली, तुला सगळ्यात जास्त मारणार आहे मी। सगळा प्लॅन तुझा होता तर का अशी जीवघेणी परीक्षा घेतली माझी? तुला पैशाच्या वेढ्यातून बाहेर काढायचं होतं ग। त्यातच दादाने तुझा फोटो पाहिला आणि तुझ्या तो प्रेमातच पडला, म्हणून हा सगळा खेळ खेळला। त्यात सगळ्यांनी भाग घेतला, अगदी आबांनी सुद्धा। पण खूप सहन केलंस ग पूजा। खरं सांगू, तुला छळताना तुझ्यापेक्षा जास्त त्रास मला होत होता ग। पण तुला ताळ्यावर आणण्यासाठी दुसरा मार्गच नव्हता कोणता। मी माफ करशील ना? काय नवरदेव? अरे त्याला काय विचारता? काय शंभू देवा, बालंबाल वाचलात का? वेड्याच हुबेब संगठलत ना म्हणून वाचलात ना? त्या पूजेन तुम्हाला बाजारात केव्हाच विकला असतो चेपूच्या बाबा। पण एक बरं झालं, या हिम्मत बाजाराला सून मिळाली। ती झाशीची राणी कोण रे तिकडं? या पाच तोफांची सलामी। माझी मुलगी वाघिणी आहे हे पटलं ना आता तरी? पटलं, पण खरं तर आपलंच नशीब चांगलं। म्हणजे अहो, आबा साहेबांनी या तुमच्या लाडक्या वाघिणीला लग्नाच्या पिंजऱ्यात बंद केलं म्हणून बरं झालं की नाही? काय जाऊय बापू, आवडलं की नाही आमचं कन्यारत्न? शंभू।